आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळी हायस्कूल मध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण पाठ्यपुस्तकांबरोबर नीतिमूल्य आणि संस्काराचे धडे देणे गरजेचे. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील इंगळी हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आलं. इंगळी येथील महाकाली शिक्षण संस्था संचलित इंगळी हायस्कूल इंगळी येथे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळा समितीचे अध्यक्ष भूपाल पणंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भूपाल पणंदे बोलताना म्हणाले, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांना नीतिमूल्य आणि संस्कार यांचे धडे देणे अत्यंत गरजेचं आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थितांचं स्वागत रमेश कांबळे यांनी केले. यावेळी अण्णासाहेब पवार बोलताना म्हणाले, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा घरी गृहपाठ घेतल्यास विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल घडू शकते. यावेळी जिन्नाप्पा पणंदे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना समाजात मुलगा मुलगी असा भेदभाव न मानता प्रत्येक मुलांना शाळेत पाठवून एक उज्ज्वल पिढी तयार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. यावेळी अशोक होनमाने, रमेश नाईक, प्रकाश सलगरे, नेमिनाथ मगदूम, ज्ञानदेव रायमाने, एकनाथ जाधव, बसवराज गणरेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले तर आभार अजित खाडे यांनी मानले. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. छोटा पौधा लगाया था, आज उसका जो बड़ा वृक्ष हुआ है वह अभी ले तारीफ है, क्योंकि जो टीम है संजय वड़ौत ग्रुप की वो बहुत ही यंग टीम है और इस टीम की वजह से आज इस यह दिन मैं देख रहा हूँ. जो लूना से शुरुआत हुई थी, लूना पे जो मैं मार्केटिंग करता था और आज हेलीकॉप्टर भी चलाता हूँ, प्लेन भी चलाता हूँ.